काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे आमदार यांना भाजपकडून ऑफर दिल्याचे सांगितलंय. त्यात नाशिकच्या इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांना देखील ऑफर आल्याचं म्हटलं जात आहे. यावर खोसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपली प्रतिक्रिया देत असताना खोसकर म्हणाले, मी पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षानं व जनतेनं मला निवडून दिलंय. मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठल्याही आश्वासनांना बळी पडणार नाही व जनतेला धोका देणार नाही, अशी प्रतिक्रिया हिरामन खोसकर यांनी दिली आहे. CNI महाराष्ट्र, इगतपुरी. त्यांचा माझा मी सहभाग झाला नाही आणि मला पक्षासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहायचं, त्याच्यामुळे कुठंही मी तो उद्योग करू शकत नाही, पक्षाची गद्दारी करू शकत नाही. ज्या जनतेने निवडून आणलं, नेत्याने निवडून आणलं आहे, संपन्नाना सर, उदय भाऊ असेल, गोरख भाऊ असेल, माळी मामा असतील, संदीप भाऊ असतील, या ठिकाणी सर्व जे काही जयंती, काही सरपंच, काही गोपाळजी लांगे, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, अशा सर्वांनी या ठिकाणी निवडून आल्यामुळं त्यांचे विजेत राखण्यासाठी मी कुठेही काही गद्दारी करू शकत नाही पक्षाचे. गिरीश महाजनांचा तुम्हाला प्रत्यक्ष फोन आलेला आहे, चर्चा चालू आहे. त्यांचा स्वतःहून फोन नाही, कार्यकर्त्यांचा आला. मला कार्यकर्त्यांनी गेले 4 दिवस संपर्क साधला, कार्यकर्त्याला कुठेही बोलू नये, त्यांच्याशी संपर्क पण साधला नाही.